ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय. 78वा स्वातंत्र्य दिन जो आहे तो ठाण्यामध्ये साजरा करण्यात येतोय आणि बरोबर रात्रीच्या 12 वाजता ध्वजारोहण जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते पार पडताना आपल्याला दिसतंय. राष्ट्रपति को सलामी देने सलामी को एक साथ राष्ट्रपति शुरू करेंगे शुरू कर हस्ते ठाण्यामध्ये ध्वजारोहण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. देशभरामध्ये 78वा स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील तलावपालीमध्ये 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबत आमदार जे आहेत शिवसेनेचे प्रताप सरनाईक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जल्लोष करत हा स्वातंत्र्य दिन जो आहे तो ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उद्या सकाळी दिल्लीमध्ये ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर देशवासियांना संबोधित करणार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते ठाण्यामध्ये तलावपाली या परिसरामध्ये ध्वजारोहण जे आहे ते पार पडलेलं आहे आणि यावेळेला त्यांच्या पक्षाचे आमदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. ठाण्यातल्या तलावपाली परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते ध्वजारोहण जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि हे तिरंगी फुगे देखील आता आकाशात सोडले जाणार आहेत.